नमस्कार, मी विशाल परदेशी असं म्हणत आपण रोज न्यूज 18 लोकपतच्या माध्यमातून भेटत असतो. पण मी आज तुम्हाला भेटतोय खास शुभेच्छा देण्याकरता. आणि आपण असं म्हणूयात की शुभेच्छा देण्याचा क्षण देखील खास आहे. बुलढाणा जिल्ह्यामध्ये बरोबर 24 वर्षांपूर्वी BCCN ही वृत्तवाहिनी जी ती सुरू झाली आणि त्यांनी या बातमीदारीच्या क्षेत्रामध्ये वंचितांचे शोषितांचे प्रश्न मांडायला सुरुवात केली. आज ते 25व्या वर्षात पदार्पण करतात. हीच ती BCCN वाहिनी आहे जी बुलढाण्यामध्ये काम करते, जिने मग शिंदखेड राजा जे आपण छत्रपती शिवाजी महाराजांचा आजोळ आहे त्या नावाने बुलढाण्याला ओळखतो, त्या जिल्ह्यात ते काम करतात. त्याचबरोबर लोणार सारखं सरोवर तिथे आहे जे पर्यटकांच्या आकर्षणाचं केंद्र आहे. त्याचबरोबर ज्याला पंढरी असं देखील म्हटलं जातं बुलढाणा, त्या बुलढाण्यामध्ये शेगाव हे गजानन महाराजांचं ठिकाण आहे जिथे आवर्जून लोक दर्शनासाठी येत असतात. अशा या सगळ्या क्षेत्रामध्ये बातमीदारी करणारं त्याचबरोबर चौफेर फिरस्ती करणार असं हे चॅनल आहे, ही वृत्तवाहिनी आहे जी 25व्या वर्षात पदार्पण करते. खरंच आनंदाची ही बाब आहे. एक जसं आपण बघायला गेलं तर त्यांची दोन तप जी ती पूर्ण झालेली आहे आणि तिसरं तप देखील त्याचं 5 वर्षांनी पूर्ण होईल. त्यामुळे नव्या नव्या रूपात तुम्ही कायम आम्हाला भेटत राहा, सगळ्यांचे प्रश्न मांडा, त्यांचे प्रश्न सोडवा. याच शुभेच्छा या निमित्ताने मी BCCNच्या सगळ्या टीमला देऊ करतो. बुलढाणा शहरात आयोजित पेन्शनर्स डे कार्यक्रम उत्साहात साजरा. 19 डिसेंबर हा दिवस पेन्शनर्स डे म्हणून साजरा करण्यात येतो आणि याच दिनाच्या निमित्ताने बुलढाणा जिल्हा सेवानिवृत्त कल्याणकारी संस्थेच्या वतीने पेन्शनर्स डे साजरा करण्यासाठी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात सेवानिवृत्त कर्मचारी व अधिकाऱ्यांचा सन्मान करण्यात आला. बुलढाणा शहरातील शिवाजी विद्यालयाच्या सभागृहामध्ये विविध मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम कोविड नियमांचे पालन करत संपन्न झाला. या कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून मधुकरराव परहाड तर प्रमुख पाहुणे म्हणून कोषागार अधिकारी पंडित मांडोगडे, अप्पर कोषागार अधिकारी प्रकाश पाटील यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमादरम्यान सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन करत त्यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी जिल्ह्यातील सेवानिवृत्त कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. आपण ज्यावेळी विचारायला जातो तर त्यावेळेस ते PPO सापडत नाही, ते म्हणतात PPO नाही सापडत नाही. पण अशा वेळेस कसं आहे, आपण जतन करून ठेवलेला PPO तो जर असला तर एकदम सोयीचं होतं आपल्या. आणि आता मी तुम्हाला उदाहरण सांगितलं एज्युकेशन डिपार्टमेंटचं, तर ते PPOसुद्धा त्या DCRGचं बिल डिपार्टमेंट टाकते की नाही त्याच्यासोबत ते जोडून टाकतात. म्हणजे त्या ऑफिसलाही त्याचा पुरावा राहत नाही, नंतर मग हे तुम्ही तर काही स्वतः राहत नाही, नंतर फॅमिलीला तो त्रास होतो. त्यामागचा तो उद्देश आहे की आपला PPO स्वतः आपण जर जपून करून ठेवला तर म्हणजे पुढे भविष्यात आपल्या कुटुंबाला निवृत्ती एकदम भेटण्यासाठी त्याची अडचण येणार नाही. हाच त्याच्या मागचा उद्देश आहे, बाकी काही नाही. आता निवृत्तीवेतन मय्यत झाल्यानंतर जी कारवाई आहे, म्हणजे आता आपण एखाद्या वेळेस निवृत्तीवेतन मय्यत होतो त्याच्यानंतर त्याला कुटुंबाला म्हणजे पेन्शन मिळण्यासाठी आपल्याला ते मय्यतचा दाखला आपल्या कोषागारात सादर करावा लागते. जोपर्यंत तुम्ही तो मय्यतचा दाखला कोषागारात सादर करत नाही तोपर्यंत ते आम्हाला पेन्शन स्टॉप करता येत नाही, कारण की आम्हाला ते माहीत नसतं. तुम्ही जोपर्यंत कळवणार नाही तोपर्यंत आम्ही ते पेन्शन चालू ठेवणार. आणि ज्या दिवशी आम्हाला तुम्ही तुमचं पत्र येईल की हे या तारखेला मय्यत झालेलं आहे, तर आम्ही मग त्याच्यानंतर ते स्टॉप करतो. मग त्या मय्यत डेटपर्यंत आम्हाला मग तुमचं जे मय्यतचं सर्टिफिकेट जेव्हा येते त्यावेळेस आल्यानंतर ते आम्ही पेन्शन स्टॉप करतो आणि त्याचा पुढील कारवाईसाठी म्हणजे ते DD ज्या मय्यत डेटपर्यंत त्याचं पेन्शन जे ते देण्याचं कोषागाराला हे असते आणि पुढील जे पेन्शन आहे ते रिटर्न आम्हाला म्हणजे जे दिलेली जास्तीची गेली